नमस्कार, मी प्रतिभा, हाउ टू कुक इजी मध्ये तुमचं खूप खूप आणि मनापासून स्वागत। थंडीचा कडाका खूप वाढलेला आहे, तर ह्या थंडीच्या दिवसांमध्ये उपयुक्त असा एक काढा मी तुम्हाला दाखवणार आहे। रेसिपी अत्यंत सोपी आणि खूप कमी वेळात होणारी आहे। तर ह्या काढ्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया। काढा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। एक तेजपत्ता, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, चार लवंगा, 7 ते 8 काळी मिरी, 2 ते 3 वेलची। ही वेलची पहा मी अशी फोडून घेतलेली आहे, म्हणजे जी आपण पाण्यामध्ये टाकली त्याचा पूर्णपणे अर्क मिळू शकतो। त्याच्यानंतर 1 इंच गुळाचा तुकडा आणि इथे मी 2 चमचे सुंठ पावडर घेतलेली आहे। तुम्ही अख्खा सुंठ ठेचून घेऊ शकता किंवा आल्याचाही वापर करू शकता। आता आपण कृतीकडे वळूया। आता गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण 2 ग्लास पाणी घालायचं आहे। आणि हे पाणी गरम झालं व्यवस्थित की मग ह्याच्यामध्ये आपण बाकीचे सगळे जिन्नस घालून घेऊया। पाणी गरम झालेलं आहे, ह्याच्यामध्ये आपण आता एक एक करून सगळे जिन्नस घालून घेऊया। तेजपत्ता, वेलची, काळी मिरी, लवंगा, दालचिनी आणि सुंठ पावडर। आता हे पाणी आपण 2 ग्लास घेतलेलं आहे, हे पूर्ण 1 ग्लास होईपर्यंत ह्याला छान बॉईल करायचं आहे। उकळी येऊन 2 ते 3 मिनिटं झालेली आहे। आता आपण ह्या स्टेजला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे गुळाचा खडा। आता ह्याच्यामध्ये तुम्ही तुळशीची पानं किंवा गवती चहा हेही तुम्ही जिन्नस त्याच्यामध्ये घालू शकता, त्यामुळे काढा अत्यंत गुणकारी असतो। हा तुम्ही सर्दी, खोकला, पडसं ह्याच्यावर ह्या काढ्याचा नक्की वापर करा। हे पहा काढ्याचं तुम्ही आता प्रमाण बघू शकता। आपण 2 ग्लास पाणी घेतलं होतं, तर आता ते आटून 1 ग्लास इतकं प्रमाण झालेलं, रंगही त्याला छान आलेला आहे। ह्या स्टेजला आपण आता गॅस बंद करायचा आणि आता हे आपण एका ग्लासमध्ये गाळून घ्यायचं। झटपट होणारा आणि अत्यंत उपयुक्त आणि गुणकारी असा काढा नक्की करून पहा। तसं तुम्ही ह्याचं सेवन कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही करू शकता। तर हा काढा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा। आणि अजूनही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा, म्हणजे अगदी फ्री आहे। आणि बेल आयकन प्रेस करा, म्हणजे पुढच्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तसंच तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता, त्याची लिंकही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आपण पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह। तर स्वस्त राहा, काळजी घ्या।